पुणे विभागीय विभागाची बैठक पार पडते, मुळात पालकमंत्री जे आहेत अजित दादा ते मात्र या बैठकीला गैरहजर पाहायला मिळणार नाही. अजित दादा पालकमंत्री नाही आहेत, माजी पालकमंत्री आहेत आणि विरोधी पक्ष नेते आहेत. तर विभागीय बैठक ही स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागामध्ये जाऊन घेत आहेत. येत्या 15-20 मिनिटांमध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी पोहोचतील आणि या संपूर्ण विभागामध्ये पीक पाण्याचा आढावा, पूर परिस्थितीचा आढावा, विकास कामांचा आढावा ते घेतील. आणि ज्या पद्धतीनं परवाच उत्तर महाराष्ट्राचा आढावा झाला, त्याच्यानंतर मराठवाड्याचा आढावा झाला, त्याच पद्धतीचा हा पश्चिम महाराष्ट्राचा आढावा आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय काही क्षणातच या ठिकाणी पोहोचणार आहेत. मला जे एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली पाहिजे की आजच्या दौऱ्यामध्ये थोडा जो एक संभ्रम एका उद्यानाच्या बाबतीमध्ये निर्माण केला जातो त्याचा मला इथं जाहीरपणानं खुलासा करायचा आहे आमच्या सगळ्यांच्या वतीनं. ज्यावेळी दुपारनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पुण्यामध्ये येतील, आमचे नगरसेवक नाना भानगिरे म्हणून आहेत, त्यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं एक फुटबॉल मैदान लोकार्पण करण्याचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि स्वतःच्या स्वनिधीतनं त्यांनी एक जे उद्यान उभं केलं होतं त्याला त्यांनी मुख्यमंत्री मोदींचं नाव द्यावं अशा पद्धतीची त्यांनी भूमिका घेतलेली होती. परंतु हे ज्यावेळी मुख्यमंत्री मोदींना आज सकाळी कळलं तरी त्यांना मला मुख्यमंत्री मोदींनी तातडीनं सूचना केल्या. मी देखील नाना भानगिरेंशी त्या ठिकाणी बोललो आणि एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः असं सांगितलेलं आहे की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आहे, त्याच्यामुळं जरी माझ्या प्रेमापोटी एखादा नगरसेवक किंवा आमचा शहर प्रमुख माझं नाव देऊन जर उद्यान करणार असेल तर ते मला मान्य नाही. आणि म्हणून त्यांनी सूचना केली की त्या उद्यानाला धर्मवीर आनंद दिघे हे नाव द्यावं आणि ते नाव देण्याचा निर्णय नाना भानगिरेंनी आता या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा एकनाथ शिंदे साहेब करणार आहेत. आज प्रक्रिया पूर्ण न होता त्याचं लोकार्पण कसं करता येईल? आनंद दिघेंचं जरी नाव द्यायचं म्हटलं तरी महापालिकेत ठराव व्हावा लागेल, नाव समितीमध्ये जावं लागेल, ही सगळी प्रक्रिया न करता असं परस्पर नाव द्यायचं? मला असं भानगिरे माजी नगरसेवक आहेत, मला असं वाटतं की जी शंका एक होती की कोणाचं नाव दिलं जाणार आहे त्याच्यावर स्वतः मुख्यमंत्री मोदींनी सूचना देऊन त्या नावामध्ये त्यांना बदल करायला सांगितलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कार्यकर्त्याच्या भावना महत्त्वाच्या असतात आणि कार्यकर्त्याच्या भावना जपणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि म्हणून प्रशासकीय बाबतीमध्ये संध्याकाळपर्यंत देखील काही घडामोडी होऊ शकतात, कारण प्रशासक आहेत. स्वतः मी कमिशनर साहेबांशी बोलेन, त्याच्यातली माहिती घेईन. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे उद्यान लोकार्पण होणार आहे ते जनतेसाठी होणार आहे. त्या ठिकाणी काही नारा मानगिरे जाऊन रोज सकाळ संध्याकाळ बसणार नाहीत, त्यांच्या विभागातली लोकं बसणार आहेत, ज्येष्ठ लोकं बसणार आहेत, बालविभागातली लोकं बसणार आहेत, ज्येष्ठ लोकं बसणार आहेत, बालमित्र बसणार आहेत, महिला भगिनी बसणार आहेत. आणि एका चांगल्या उद्देशानं नाना भानगिरेंनी त्या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा ठेवलेला होता. परंतु ठीक आहे, काही लोकांना पोटसोळ उठतो त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, परंतु सगळ्या कायदेशीर बाबी नक्की पूर्ण केल्या जातील. आणि एखाद्या उद्यानाचा ज्यावेळी लोकार्पण सोहळा होतो तो काही वैयक्तिक लोकार्पण सोहळा नसतो, तो जनतेसाठी असतो. आणि म्हणून आम्हाला देखील आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की एखाद्या कार्यकर्त्यानं स्वतःच्या स्वनिधीतनं ज्यावेळी नेत्याच्या प्रेमापोटी अशा पद्धतीची एखादी भूमिका घेतो तर आपण देखील सगळ्यांनी त्याचं समर्थन केलं पाहिजे या मतासंघ. सर, खासदारच कार्यक्रम नाही आहे, हा दुसरा कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री हे पूर्ण कायदेशीर किंवा काही गैरबाबी असलेल्या गोष्टींची उद्घाटन करतात. मी स्पष्ट सांगतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कुठच्याही बाबतीमध्ये गैरकानूनी गोष्टींची उद्घाटन करत नाहीत. जे विरोधक टीका करतायत ते गेले 4-5 दिवस महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा दौरा बघितल्यानंतर मला तर असं वाटायला लागलेलं आहे की जनता एकनाथ शिंदे साहेबांना समर्थन देते, त्याच्यामुळे देखील काही लोकांच्या पोटामध्ये दुखतंय. आणि म्हणून मला असं वाटतं की हा फार मोठा राष्ट्रीय पातळीवरचा विषय असं मला वाटत नाही. ज्या पद्धतीनं आपण सूचना केल्या एक पत्रकार बांधव म्हणून मी देखील स्वतः कमिशनरशी चर्चा करेन, त्याच्यातनं आम्ही योग्य. खासदार विनायकराव तांत्रिक मुद्दा आहे, पंढरपूरमध्ये इस्कॉन टेम्पलचं उद्घाटन केलं त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी स्टे दिलेला होता, त्या दिवशीच ही चर्चा झालेली होती की मुख्यमंत्री कार्यालयातले जे प्रोटोकॉल ऑफिसर आहेत त्यांनी या बाबी तपासायला हव्या. मात्र त्याच्यानंतर हा दुसरा कार्यक्रम पुन्हा असा आला ज्याच्यामध्ये काही त्रुटी असताना सुद्धा या कार्यक्रमाचं लोकार्पण करायचा निर्णय मुख्यमंत्री. इस्कॉनचं मंदिर जे झालं, मला तेच सांगायचं आहे की इस्कॉनचं जे मंदिर झालं, प्रायव्हेट कुठच्या बाबतीचं, म्हणजे एखाद्याचं घर असतं, एखाद्याचं हॉटेल असतं, एखाद्याचं काय अजून काय असतं, त्याचं उद्घाटन करताना अनियमितता त्या ठिकाणी झाली असती तर त्याच्यावर आपण बोलणं उचित आहे असं मला वाटतं. इस्कॉनच्या बाबतीमध्ये देखील मी स्वतः माहिती घेईन, मी मुख्यमंत्री मोदींशी देखील बोलेन आणि जे नगरसेवक नाना भानगिरे आहेत त्यांनी, माजी नगरसेवक जे आहेत नाना भानगिरे, भावी नगरसेवक देखील ते आहेत परंतु आता सध्या माजी नगरसेवक आहेत, त्यांनी ज्या पद्धतीनं ते उद्यान निर्माण केलेलं आहे
ते कशा पद्धतीने आहे, त्याच्या परवानग्या काय आहेत, एका तासाभरात आम्ही तपासू. परंतु नावाचा जो मुद्दा होता ज्याच्यामध्ये एकदम प्रचंड राष्ट्रीय स्तरावरचा म्हणजे विषय निर्माण करण्याचे काही लोक पुण्यातले जे प्रयत्न करत होते, मला असं वाटतं की त्याला पूर्णविराम मिळालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं ते उद्यान होत नाही, ते धर्मवीर आनंद दिघेंच्या नावानं उद्यान होत. मुख्यमंत्र्यांची भाषण पण 10 वाजल्यानंतर होताना दिसतात, 11 वाजता वगैरे. मला असं वाटतं की अनेक पत्रकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या दौऱ्यामध्ये होते, त्याचा क्लिप देखील मी आपल्याला देतो. ज्यावेळी माईकवर देखील अनाउन्समेंट होत होती तेव्हा स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी